बीमा सहकारी भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक विरोधकांना म्हणावी तशी सोपी राहणार नसून सद्यस्थितीचा विचार करता सभासद हे खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील यात वादच नाही मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर इथल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनतेचं या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं आहे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण पस्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यात सत्ताधारी भीमा शेतकरी विकास आघाडी आणि भीमा बचाव परिवर्तन पॅनल आमने सामने असले तरी कारखान्याचे सभासद हे निश्चितच खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असंच दिसतं सध्या साखर कारखानदारी ही अडचणीतून वाटचाल करत असून विविध प्रकारची आव्हानं या कारखानदारीसमोर उभी ठाकली आहेत सहकारी साखर कारखाना चालवणं हे दिवसेंदिवस झिकिरीचं होत चाललं असून ऊस दरासह अनेक प्रश्न सातत्यानं निर्माण होऊन यातून सभासद संचालक मंडळ तसंच शेतकरी संघटना यांच्या तणावाची स्थिती निर्माण होत आहे खरंतर तर खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा सहकारी साखर कारखान्याची वाटचाल ही नेहमीच अग्रेसर राहिली आहे कारखान्याची प्रगती आणि शेतकरी सभासदांचं हित याला सर्वोच्च प्राधान्य देताना महाडिक यांनी भीमा परिवाराचं नाव आणि विश्वास कायम ठेवत या कारखान्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला जिल्ह्यात ऊस दराची कोंडी निर्माण झाल्यानंतर आणि इतर कारखान्यांची सोळाशे रुपयांची चर्चा सुरू असताना त्यांनी शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेऊन ही कोंडी फोडत एकवीसशे रुपयांचा भाव देत आपल्यातील सकारात्मकता दाखवून दिली आणि शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला त्यांना खरा आधार देण्याचा प्रयत्न केला उसाच्या दरासंदर्भात नेहमीच महत्त्वपूर्ण पाऊल उचलत त्यांनी सभासदांना त्यांच्या हिताला प्राधान्य दिलं सव्वीसशे रुपये इतका दर देत त्यांनी सभासदांप्रती असलेली आपल्यातील बांधिलकी दाखवून दिली तर विरोधक आज अनेक गोष्टी करतायत पण त्यांना ही माहिती आहे की सहकारी तत्वावर साखर कारखाना चालवणं म्हणजे तारेवरची कसरत असते भीमा परिवारात जाऊन महाडिकांना पराभूत करणं हे वाटतं तितकं सोपं नव्हे महाडिक यांनी भीमा परिवारासाठी दिलेलं योगदान आणि परिवाराच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न हे सर्व सभासद जाणून आहेत सोलापूर जिल्ह्यात ज्यांनी ज्यांनी साखर कारखानदारी टिकली पाहिजे अशी भूमिका घेऊन सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्यांच्या पाठीशी सभासद नेहमीच ठामपणे उभारतात हा इतिहास आहे आणि तितकंच सत्यही आहे केवळ राजकारण आणि विरोधासाठी विरोध ही भूमिका ऐनवेळी कारखान्यासाठी मारक आणि सभासदांच्या हिताला बाधा आणणारी ठरते या संपूर्ण पार्श्वभूमीवर भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक विरोधकांना जड जाणारी ठरू शकते खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा तितक्याच विश्वासानं शिक्कामोर्तब होऊ शकतो असं चित्र सध्या दिसत असून चुकीच्या प्रवाहाला आणि राजकारणाला थारा न देता सभासद सत्सद विवेकबुद्धीनं मतदान करून भीमा सहकारी साखर कारखान्याची प्रगती अशीच अबाधित ठेवतील असा विश्वास या निमित्तानं व्यक्त केला जात आहे